आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे, मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहे, परंतु माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्यामुळे 100 कोटीची ऑफर मलाही। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। 10 दिवसापूर्वी मला म्हणाला की मला पण ऑफर आहे, 15 कोटीचा फंड आणि 5 कोटी कॅश। हे त्याच्या तोंडातलं वाक्य, 15 कोटीचा फंड आणि 5 कोटीची कॅश। मी म्हणलं मग नाही, मी निष्ठावंत आहे, मी घरी बसेल, परंतु मी त्या पक्षात बोलणार, चांगली गोष्ट। परंतु आज सकाळची त्याचं जरा हे बघितलं आम्ही आणि वाटलं की कुठेतरी गडबड आहे। मी ऑफिसला गेल्यानंतर त्याला कंटिन्यू जवळजवळ 20-25 फोन लावले, पण तो काय फोन उचलत नव्हता। मला डाऊट आला, त्याच्या बहिणीलाही फोन लावला आणि त्याच्या बहिणीला मी सांगितलं की बाबा जर मी नसतो तर आज तो रेप केस मध्ये जेलमध्ये, रेप केस मध्ये जेलमध्ये। ईसीपीला मी काय रिक्वेस्ट केला, ओसीला मी घेऊन गेलो आणि बाबा बाबा सगळं करता करता मला 12,000 मी मला लिहिलं होता, कितीचा 12,000 तो आला 238 मतांचा। अगदी 5 करोड आम्ही त्याला जिंकवलो। पण एक लक्षात ठेवा, संकट ही कोणा येणा गावाच्या दिशी संकट येतं, ज्याला त्याची पेरण्याची ताकद असते त्याला संकट येत। आणि म्हणून आपण उद्धव साहेबांकडे पाहायला पाहिजे की ज्यावेळी मी स्वतः तिथे हजर होतो, गेले 10 दिवस वर्षावरती आम्ही गे नाही होतो, जे आम्ही काही निष्ठावंत 15-16 आमदार होतो, उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं होतं, त्यांच्यात त्याला कोरोना झाला, आणि त्यावेळी आम्ही पाहत होतो की उद्धव साहेबांची स्थिती पाहत होतो की त्यांचे पक्षाचे 40 आमदार काही पक्षातून बाहेर पडतात, त्यांना किती मोठा धक्का लागला असेल। खरं आरोप तर माझ्या 100% कारण काय म्हणतो की मी त्याला कचऱ्याचे डबे दिले, मी कचऱ्याचे डबे, पण मी 100 इंचाची लाईन दिली पाण्याची, ते ना बोलला तो। गेले महिनाभर आम्ही, मी गरवी साहेब, आम्ही सगळे शिवसेनेचे लोक डे नाईट करू, आम्ही 100 इंचाची पाण्याची लाईन तिथे दिली ते सांगणार नाही, आम्ही त्याच्यासाठी रेट करून बाहेर काढला ते सांगणार नाही, त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेची सीट दिली ते सांगणार नाही। त्याच्यासाठी काय नाही केलो आम्ही, त्याच्यासाठी जे करायचे ते सर्व केलं, त्याला दुखवू नये म्हणून आम्ही 4-5 लोकांची दुश्मनी पण केली। बाबा तू ठीक आहे आमच्याकडे, परंतु संजय राऊत धगमगला नाही, घाबरला नाही, संकटात त्यांनी निष्ठा, बाळासाहेब ठाकरेमध्ये निष्ठा होती। पण तुम्हाला माहिती असेल म्हणून मी सांगतो की ते 4.5 महिने माझ्या घरच्याने कसे काढले असतील ना, हे ते त्याला समजणार नाही। ते पक्षासाठी संघटनेसाठी त्या माणसाने जे केलेलं आहे हे त्यांनी ठेवलं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांनी दिलं। परंतु आम्ही पक्ष सोडला नाही, आम्हाला ऑफर होती ना, मला 100 कोटीची ऑफर आहे, मला 100 कोटीची ऑफर आहे, आज सुद्धा मला ऑफर आहे, कारण मी स्वतः आमदार आहे, परंतु माझा ब्रँड संजय राऊत मागे असल्यामुळे 100 कोटीची ऑफर मलाही आहे। पण 100 कोटी रुपये घेऊन मला हे सगळे शिवसैनिक मिळणार आहेत का, या निष्ठा मला मिळणार आहेत का, माझ्यासाठी जीव घेऊन काम करणारे शिवसैनिक मिळणार आहेत का, आज त्यांनी सांगावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।